देशामध्ये आणि राज्यामध्ये टमाटाचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे. सर्वच लोक आता टमाटा 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 करून पागल झालेले आहेत. या पागलांच्या मध्ये भर पडली ती सिनेकलावंतांची. सिनेकलावंत हे संवेदनशील असतात. सामान्य माणसाची दुःख वेदना वेशीला टाकणारी माणसं म्हणजे सिनेकलावंत. परंतु काही सिनेकलावंत हे सडक्या डोक्याचे इतके आहेत की सुनील शेट्टी आर्थिकदृष्ट्या गब्बर सिंग आहे तरी त्याला टमाटा खायला परवडत नाही. अरे शेतकऱ्याची भूमिका करायची असेल तर कोट्यावधी रुपये घेता आणि तो शेतकरी एका बाजूला आत्महत्या करतोय. कधीतरी 10-12 वर्षातन त्याला चांगला भाव मिळाला की तुमच्यासारख्या जागतिक भिकाऱ्यांच्या पोटात दुखायला लागतंय. सुनील शेट्टी तुम्ही सिनेकलावंत नाहीये, तुम्ही बाजारू कलावंत आहात. आणि मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माई माऊलीला आव्हान करतो, सुनील शेट्टी हा जागतिक भिकारी आहे. हा भिकारी जर तुमच्या दाराला कठोरा घेऊन भीक मागायला आला, वाड ग माई असा जर त्याचा आवाज आला, तर या सडक्या डोक्याच्या माणसाला सडकी टमाटू त्याच्या कठोऱ्यामध्ये टाका आणि या जागतिक भिकाऱ्याची भूक भागवा. कारण हा संताप माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आज निर्माण होतो आहे. या सिने कलावंतांना मी सांगतो, अरे तुम्ही जेवढं दारू गुटख्यावर खर्च पैसे करता, सिगारेट वडायला तुम्ही जेवढे पैसे खर्च करता, अरे त्याच्यातला काय भाग टमाटोवाल्या शेतकऱ्याच्या घरात आला तर त्यांच्या लेकरा बाळांचं भविष्य उजळ होईल, याचा कधीतरी तुम्ही विचार करणार आहे का?